ॉडि बोल की जय आशीर्वादित करो कारण परत एकदा प्रचंड लोक आशीर्वादित होते ह्या संध्याकाळच्या साडेआठच्या ह्या छोट्याशा अिटिंग मध्ये प्रार्थनेमध्ये आणि खरोखर प्रभू महान आणि अद्भुत कार्य करत आहे तर तोच देव आजही तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यांनी म्हणा प्रभू येशू प्रभू येशू आज तू माझी भेट घे आज तू माझी भेट घे माझ्याशी बोल आज तू माझ्याशी बोल प्रेस हा लेलूया आणि आपण यावेळेस नितिसूत्र आठवा अध्याय आणि सतरा वचन वाचूया बायबल घेऊन बसूया आपण ही वेळ आहे प्रार्थनेची वेळ आहे आपलं बायबल उघडूया नितिसूत्र आठवा अध्याय सतरा वचन जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करतो आणि जे झटून मला शोधतात त्यांना मी सापडतो लिहिले की जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करतो आणि जे झटून मला शोधतात त्यांना मी सापडतो आज प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो आज कित्येक लोक म्हणतात की माझ्यावरती कोणी प्रेम नाही करत कोणाला माझी काही काळजी नाही कोणी माझ्या कोणी मला विचारत नाही पण काळजी करू नका आज प्रभू तुमच्यावरती प्रेम करत आहे प्रभू येशू म्हणतो मी तुझ्यावरती इतकं प्रेम केलंय वधस्तंभाकडे बघ आज प्रभू येशूने एवढं आपल्यावरती प्रेम केलं आहे की पित्याने त्याचा ऐकता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकलाय प्रेस लावून आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं मौल्यवान रक्त आपल्यासाठीच आणलेलं आहे आणि तो म्हणतो की बेटा मी तुझ्यावरती प्रेम करतो माझ्या मुली माझ्या मुला सगळ्या जगाने जरी तुला नाकारला असेल तर मी तुझ्याजवळ आहे मी तुला उचलणारा परमेश्वर आहे ॉन आलेलो या अजून एक वचन वाचूया आपण नीतीसूत्र आठवा अध्याय आणि एकविसा वचन वाचूया अशासाठी की जे माझ्यावर टिकणारी संपत्ती व न्यायीपण ही माझ्याजवळ आहेत धन व सन्मान टिकणारी संपत्ती व न्यायीपण माझ्याजवळ आहे मेन ब्रेझ लॉन हा लिहिले आज आपल्याला टिकणारी संपत्ती हवी आहे आज प्रत्येकाला पाहिजे आज प्रत्येकाला टिकणारी संपत्ती पाहिजे टिकणारं धन पाहिजे टिकणाऱ्या गोष्टी पाहिजे आज जग पळतं आहे रात्र आणि दिवस पळत आहे मिळवण्यासाठी कमवण्यासाठी कमवतायत फिरतायत पळतायत पळतायत पण हाती काही लागत नाही पण प्रभू म्हणतो की खरी टिकणारी जी संपत्ती आहे आणि खरे जे आशीर्वाद आहेत ते माझ्याजवळ आहेत प्रेझ लॉन हाय लो आणि प्रभू म्हणतो तू जगात किती जरी पळाला तर ते टिकणार नाहीये पण जेव्हा तू माझ्यावर प्रेम करतो जेव्हा तू मला शोधशील जेव्हा तू मला उडकशील ते म्हणतो मी प्रत्येक गोष्टीवर तुझे आशीर्वाद पाठव प्रेझ लॉन हाले लुया पैसा असो मग ते आशीर्वाद असो मग तुमची हेल्थ असो ते तुमचं आरोग्य असो ते म्हणतो मी तुला सांभाळील मी तुझी केअर करणारा परमेश्वर आहे ब्रेस लॉन आलेलो या आठवड्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगेल की संकट कधीही सांगून येत नाही कित्येक लोक म्हणतात माझ्याकडे चांगली हेल्थ आहे माझ्याकडे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे नोकरी आहे मला गरज नाही अरे पण संकट सांगून नाही येत आहे द लॉन आज गेल्या आठवड्यामध्ये एक बहीण आमच्याकडे आली आणि तिची साक्षी मी तुम्हाला सांगेल ती मालेगाव या ठिकाणी राहते तिचं नाव आहे विद्या भोईटे मे बी ते ऑनलाईन मला पाहत असेल त्या म्हणतात की पास्टर माझे पती रात्री जेवत असताना त्यांच्या हातातून अचानक ग्लास खाली पडला आणि ते कसे तरी करायला लागले आम्हाला कळत नव्हते आणि त्यांचा हात जो आहे तो काम करणे बंद झाला त्यांना हाताने काहीच उचलत उचल उचलता येईना त्यानंतर आम्ही खूप घाबरलो घाबरल्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेलो दवाखान्यामध्ये डॉक्टरने त्यांनी चेक केले व सांगितले की त्यांना प्याचा अटॅक आला आहे आहे संकट सांगून येत नाही प्रेस लान पण संकट येऊ यहुद, दुःख येऊ दे त्रास येऊ दे पण जर परमेश्वर जर तुमच्या बाजूचा असेल ना त्या संकटातून असे तुम्ही बाहेर याल आमेन त्या त्रासातून तुम्ही असे बाहेर याल पण जर तुम्ही एकटे जर स्ट्रगल करताय ना संकटावर तर संकटावर संकट येते दुःखावर दुःख येईल त्रासांवर त्रास येईल पण जर परमेश्वराला आपला जर तुम्ही शरणस्थान आणि परमेश्वराला जर खडक आणि गड मांडलेला आहे ना तर मी तुम्हाला सांगेल कुठलंही संकट थांबू शकत नाही थोडा वेळ तुमच्या डोळ्याला ते दिसेल पण त्याला जावं लागेल ही बहीण म्हणते की अचानक त्यांचं पूर्ण कुटुंब आनंदाने जेवायला बसलं होतं <coughs> 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 लेकरं पती पत्नी सगळे आनंदाने जेवत होते त्यांना काय माहीत होतो अचानक असं होणार आहे त्यांना काय माहिती होतं की अचानक हे संकट त्यांच्यावर येईल आणि ती म्हणते अचानक तिच्या मिस्टर कोसळले अचानक काय झालं कळलं नाही हातातून ग्लास निक पडला आणि ऑन द स्पॉट तिथे त्यांना पॅरेजचा अटॅक आला पण मी तुम्हाला सांगेल बायबलमध्ये लिहिले संकट समयी मला हाक मार मी उत्तर देणारा देवे हा लिहि संकटामध्ये आणि त्रासामध्ये आपल्याला माणसापेक्षा देवाची जास्त गरज आहे माणसांना हाक मारण्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट एकमेकाला एकमेकांची गरज आहे नाही असं नाही पण त्याआधी आपल्याला परमेश्वराला हाक मारायची ह्या बहिणीने योग्य ते केलं पुढे काय म्हणते ते मी तुम्हाला सांगेल डॉक्टर म्हणाले की डॉक्टरांकडे घेऊन गेलो दवाखान्यात डॉक्टरांनी चेक केले व सांगितले की त्यांना पॅरेलाईजचा अटॅक आला आहे परंतु आमचा विश्वास जिवंत देवावरती आहे आम्ही हॉस्पिटलमधून पास्टर तुम्हाला फोन केला फोनवर तुम्ही आमच्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली थोड्याच वेळात त्यांचा सर्व हात सरळ झाला खरोखर प्रभू येशूने त्यांना त्यांच्यावरती आलं डॉक्टर म्हणाले की त्यांना एक दोन महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल परंतु ज्या वेळेस प्रार्थना केली त्यावेळेस त्यांचा संपूर्ण हात बरा झाला जे माझे पती चार पाच महिने उठणार नव्हते त्यांना एक दिवस एका दिवसात परमेश्वराने उठवले परमेश्वराची योजना आहे आणि प्रभू येशू आमच्यावर अत्यंत प्रेम करतो कारण की तो जिवंत देव आहे तो एका क्षणात परिस्थिती बदलणारा आहे म्हणते की संकट आले प्रॉब्लेम आले पण त्या संकटामध्ये आणि प्रॉब्लेममध्ये सुद्धा आम्ही परमेश्वराला हाक मारली प्रेस लॉर्ड डॉक्टर म्हणाले की अरे सात आठ महिने तरी यांना ट्रीटमेंट द्यावी लागेल पण ही बहीण म्हणते की हॉस्पिटल मधून आम्ही पहिलं काम केलं की के फोन केला नावामध्ये भावासाठी प्रार्थना केली गेली जे डॉक्टर अगदी काही वेळेपूर्वी म्हणाले होते की त्यांना पॅरेलाइज झालाय पण प्रार्थनेनंतर लगेचच त्यांचा हात सरळ झाला प्रेस लॉर्ड असतोच देव तुमच्याही जीवनामध्ये कार्य करणार आहे आज तुम्ही अशा हताशा निराश झाला असाल तर मी तुम्हाला सांगेल जगावरती प्रेम जगातल्या गोष्टींवरती प्रेम करण्यापेक्षा ते सगळं प्रेम जर तुम्ही परमेश्वरावरती लावलं ना सगळं तुमच्या जवळ आहे प्रेस लावले लोक म्हणतात हे माझं हे माझं जे माझं माझं म्हणतात सगळं हातात निघून जातं काही ये हाताशी येत नाही पण जर देवाला आपलं तुम्ही केलं ना देवावरती आपलं प्रेम केलं ना तर मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कशाची वाण पडणार नाही प्रभू म्हणतो मी टिकणारी धन दिन तुला जर तू मला हुडकशील मला शोधशील माझ्यावर प्रेम करशील तर प्रभू म्हणतो टिकणारं धन आणि टिकणारी संपत्ती तुझ्या घरामध्ये राहील आज लोक कमवत आहेत पण त्यांच्या पिशव्यांना होल पडलंय त्यांना कळत नाही की इकडून पिशवी टाकतायत पण खालून निघून चाललंय कारण सैतान त्यांच्या घरामध्ये ते राहू देत नाही दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या खो कोट कचेरी हे ते लोकांच्या घर वेगवेगळ्या मार्गाने तो तुमचा पैसा चालला आहे पण जो तो टिकायला हवा आहे जर तो वाढायला पाहिजे जर तो आश्रयित व्हायला पाहिजे तर एकच गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे परमेश्वरला शोधणं येस yes. कारण बायबलमध्ये काय आपण सुरुवातीला वाचलं जे मला शोधतात त्यांना मी सापडतो अमेन प्रेज द लॉर्ड हा लेलू या अजून एक वचन वाचूया आपण नीतीसूत्र तिसरा अध्याय आणि सोळा वचन yes. दीर्घायुष्य त्याच्या उजव्या हातात आहे धन व सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे प्रभू म्हणतो दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आहे दीर्घ आयुष्य देणं कोणाच्या हातात आहे डॉक्टरांच्या डॉक्टर प्रयत्न करतील पण फायनली डॉक्टर एक शब्द शेवटी म्हणतात प्रयत्न थांब संपल्यावर आता देवाकडे बघा द लॉर्ड आणि प्रभू काय म्हण देवाचं वचन काय सांगतं की दीर्घ आयुष्य देणं त्याच्या हातात आहे द लॉर्ड आणि पुढं प्रभू म्हणतो की टिकणारी धन धन व सन्मान सन्मान त्याच्या हातात आहे आणि पाहिजे मान पाहिजे रिस्पेक्ट पाहिजे त्याच्या हातात आहे आशीर्वाद पाहिजे त्याच्या हातात आहे दीर्घ आयुष्य पाहिजे त्याच्या हातात आहे आरोग्य पाहिजे त्याच्या हातात आहे मग आपण दुसऱ्या हाताकडे बघून वेळ का घालवतोय दुसऱ्या हातांची आशा का करतोय आपण आज कित्येक लोक त्यांनी मला पाहिलं नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी मला विचारलंच नाही त्यांनी मला फोनच नाही केलेला आणि मग मी रागवलो मग मी चिडलोय कशाला तो त्याच्या जागेवर ओके आपल्याला देवाची गरज आहे आपण इथले वारीस नाही आहे आपण स्वर्गीय वारीस आहे ब्रेस लॉर्ड हा हे परमेश्वरावरती भाव ठेवणारी लोक आहेत ना मला तुम्हाला सांगू द्या की आपण पृथ्वीवरचे वारीस टेम्पररी आपण हा प्रवास आपल्याला संपवायचा आहे काही दिवसात संपणार हा प्रवास पण पुढे काय याचा आज विचार करायचा आपल्याला प्रेस लॉन आणि बायबलमध्ये लय की जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळतं आज जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवत आहात जर परमेश्वराच्या मागे चालत आहात तर मी तुम्हाला सांगेल स्वर्ग तुमच्यासाठी आहे आणि परमेश्वराने उत्तम त्या गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात बेस्ट गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात आणि म्हणून स्वतःला निराश करू नका उदास राहू नका दुःखी राहू नका हे दिवस हंड्रेड पर्सेंट बदलणार आज जे दिसत आहे तुमच्या समोर जर तुमची इच्छा आहे की बदललं गेलं पाहिजे तर देवावर प्रेम करायला शिका कित्येक लोकांनी घातले त्याला मनवा मनवा याचा रुसवा त्याचा फुगवा फुगा रुसा मला देवाचा चेहरा शोधायचा मला देवाकडे बघून जगायचं आणि मी तुम्हाला सांगेल देवाकडे जर बघून जगलात ना तो तुमची मुखे कधीही काळवडणार नाही तुम्हाला तो कधी कदापि तुम्ही लाजेत पडणार नाही तर तुम्हाला वर आणि वर आणि वर नेणार आहे प्रेस लॉन हा लोक मला कधी थकू देणार नाही तर ना तुम्हाला दमू देणार नाही तुमची शक्ती रिन्यू करणार देव आहे येस yes. तुमची ताकद नवीन करणार तो परमेश्वर आहे आणि कारण तो म्हणाला आहे अरे दीर्घ आयुष्य मी देतो आशीर्वाद मी देतो पैसा मी देतो टिकणारा धन मी देतो मग काय आहे मग जगाची आशा राहिलीच कुठे आपण जगाची आशा करत बसतो आणि माट्याला काय तर निराशा तर सगळ्यात बेस्ट आनंदीत जर राहायचंय एन्जॉय जीवनामध्ये करायचंय तुम्हाला आनंद घ्यायचाय तर भोवतालच्या गोष्टीवरून आपली नजर काढूया आणि आपली नजर आपण परमेश्वरावरती लावूया आणि तिथून पहा कशा आनंद येत आहे शांती येत आहे आणि मी तुम्हाला सांगेल कल्पने पलीकडे तुमच्या जीवनात गोष्टी घडतील की जय शय आपण प्रार्थना करूया आज तुम्ही आम्हाला पहिल्यांदा पाहत आहात विनयार्ड ब्लेसर मिनिस्ट्रीमध्ये स्वागत आहे तुमचं वेलकम आहे तुम्ही येऊ शकता प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल आपले डोळे बंद करा माझ्या मागे एक प्रार्थना करा प्रभू येशू प्रभू येशू मी तुमच्यावर विश्वास ठेव मी तुमच्यावर विश्वास ठेवते मला क्षमा कर प्रभू येशू तुमच्या पवित्र रक्ताने तुमच्या पवित्र रक्ताने माझे माझा तारणारा देव आहे ग有ve... असा मी विश्वास माझं जीवन बदल धन्यवाद धन्यवाद येशू येशूच्या नाव प्रभू येशूच्या नाव आम आम देवप्पा जे लोक पाहतायत आज तुझ्यावरती विश्वास ठेवलाय आज प्रत्येकांसाठी माझी प्रार्थना आहे दिवस बदलले जाऊ देत प्रभू त्यांचं दुःख आनंदात बदललं जाऊ दे आज दे बाप्पा ते म्हणतात आम्ही कष्ट करत आहे आम्ही राबतोय आम्ही दिवस रात्र पैसा कमवतोय पण पैसा आमच्या घरात टिकत नाही कुठे ना कुठे आमचा खर्च होत आहे लॉस होत आहे प्रभू माझी प्रार्थना आहे त्यांच्या घरामध्ये टिकणारी संपत्ती येऊ दे टिकणारं धन येऊ दे प्रभू येशूच्या नावात त्यांना काही कमी पडणार नाही त्यांच्या सर्व गरजा प्रभू येशूच्या नावात भागवल्या जाऊ देत आणि उत्तम त्या आशीर्वादाने प्रभू त्यांची गाठ घे धन्यवाद पित्या तू आमची प्रार्थना ऐकली आम्ही सर्व गौरव प्रभु तुला देतो आणि प्रभू येशूच्या नामात मागत आहे नाही प्रेस ल हा ले बोल येशू मस्ती की परत एकदा आपण उद्या याच वेळेस भेटूया गॉड ब्लेस यू थँक्यू